नमस्कार, एसआर नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. सर्व्हर आणि फ्रेमवर्क सेटिंग संदर्भात माहिती आपण जाणून घेऊ. इरा फ्रेमवर्कसाठी किमान आवश्यक असणारे कम्प्युटर कॉन्फिगरेशन, प्रोसेसर स्पीड 2.4 GHz, ड्युएल कोर प्रोसेसर, रॅम 8 GB आणि हार्ड डिस्क कमी 800 GB. फ्रेमवर्कसाठी आवश्यक ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज 7 इंटरप्राइजेस 64 bits. यासोबत आपल्याला डाउनलोड लिंक ही दिलेली आहे. फ्रेमवर्क मध्ये समस्या येऊ नये आणि सपोर्टिंग एप्लिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम जनरेट होऊ नये यासाठी फक्त NKCN ने प्रोव्हाइड केलेले विंडोज 7 चा वापर करा. ऑपरेटिंग सिस्टीम इमेज फाइल डाउनलोड करून बुटेबल पेन ड्राइव्ह तयार करून सर्व्हर सिस्टीम इन्स्टॉल करा. फ्रेमवर्क सर्व्हर इन्स्टॉल करताना ड्राइव्ह साधारण 200 GB सिस्टीम आणि फ्रेमवर्क साठी आणि डी ड्राइव्ह 300 GB कोर्स कंटेंट साठी. डी ड्राइव्ह रनिंग सिस्टीम खराब झाल्यास किंवा अन्य कारणास्तव ड्राइव्ह फॉर्मॅट करावयास लागल्यावर कंटेंट पुन्हा कॉपी करण्यासाठी लागणारा वेळ जाऊ नये यासाठी कोर्स कंटेंट डी ड्राइव्ह सेव्ह करावे. वर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यावर ऍडमिनिस्ट्रेटर लॉग इन मधूनच सॉफ्टवेअर आणि इतर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावे. ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर आपण दिलेला यूजर ऑटोमॅटिकली जनरेट होतो आणि इन्स्टॉलेशन मध्येच सिस्टीम मधील मेन ऍडमिनिस्ट्रेटर युजरचे अकाउंट डिसेबल असते. त्यासाठी पहिले ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट डिबल करा. ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट डिबल करण्यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊ. ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट डिबल करण्यासाठी कम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये एंटर करावे. इथे आपल्याला युजर्स अँड ग्रुप दिसतील. युजर्स मध्ये ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट आपल्याला दिसेल. त्याच्यावर राईट क्लिक करून त्या प्रॉपर्टीज ओपन कराव्यात आणि अकाउंट इज डिसेबल्ड त्याचा चेकबॉक्स काढून टाकावा आणि ऍप्लिकेशन अप्लाय करावे. या बरोबरच ऍडमिनिस्ट्रेटर युजरला पासवर्ड ही सेट करावा. सिस्टीम रिस्टार्ट करावी आणि पुढील इन्स्टॉलेशन साठी ऍडमिनिस्ट्रेटर युजर मध्ये लॉग इन करावे. ऍडमिनिस्ट्रेटर लॉग इन मधून कंट्रोल पॅनल मधील काही आवश्यक सेटिंग सिस्टीम आणि सिक्युरिटी मधील ऍडमिनिस्ट्रेटर अकाउंट कंट्रोल नोटिफिकेशन बंद करावे. विंडोज फायरवॉल देखील ऑफ करावा. फ्रेमवर्क वापरासाठी गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करावा. ह्यासाठी गुगल क्रोम ब्राउझर ऍज अ डिफॉल्ट म्हणून सेट करावे. इरा फ्रेमवर्क इन्स्टॉलर डाउनलोड करण्यासाठी iraLMS.mkcl.org या वेब पेज वर जावे. वेब पेज वरून आपल्या सिस्टीम कॉन्फिगरेशन नुसार ऑपरेटिंग सिस्टीम नुसार इरा इन्स्टॉलर 64-bit exe डाउनलोड करावे. इरा इन्स्टॉलर exe ऍडमिनिस्ट्रेटर राइट्स मधून रन करावे. ऍप्लिकेशन रन करताना इंटरनेट कनेक्शन सुरू असल्याची खात्री देखील करावी. आपण
ज्या सर्व्हर वरती इरा फ्रेमवर्क इन्स्टॉल करत आहोत ते मशीन वॉर्म मध्ये ऍज अ सर्व्हर म्हणून रजिस्टर असणे आवश्यक आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर डेस्कटॉप वरती इरा सर्व्हर हा आयकॉन जनरेट होतो. इरा सर्व्हर म्हणजेच उसल आयकॉन. आता परत ऑटोमॅटिकली फ्रेमवर्क इन्स्टॉलेशन प्रोसेस सुरू झाली आहे. या प्रोसेससाठीही इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. आपल्या सिस्टीमचे नेट कनेक्शन आणि नेट स्पीड चेक केले जात आहे. तसेच आपल्या सिस्टीमची डेट आणि टाइमिंग ही चेक केले जात आहे. आपला सेंटर कोड, आपला सेंटर कोड म्हणजेच आपल्या सोलर आय डी पासवर्डचा फ्रेमवर्क ऍक्टिव्हेशनसाठी वापर करा. आपणास विनंती, फ्रेमवर्क इन्स्टॉलेशन प्रोसेस सुरू असताना अन्य कोणतेही ऍप्लिकेशन रन करू नये. फ्रेमवर्क सपोर्टिंग डेटा फाइल्स डाउनलोड होत आहेत. ह्या प्रोसेस मध्ये नेट कनेक्शन कंटिन्यू सुरू असणे आवश्यक आहे. इरा फ्रेमवर्क पूर्णतः इन्स्टॉल होऊन ऍक्टिव्हेट झाले आहे.